प्रवीण दरेकर यांच्या रूपाने रायगड जिल्ह्याला दुसरा आमदार मिळाला आहे. आता विकास कामात आम्ही मागे पडणार नाही. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवून सर्व जिल्हा भाजपमय करणार असून याकरिता कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. विधान परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांचा सत्कार तसेच तालुकाध्यक्ष एकनाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश कार्यक्रम वावशी फाट्यातील हरिओम मंगल कार्यालयात झाला. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी, उपाध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र येरुणकर, चिटणीस विनोद साबळे, रामकृष्ण तावडे, शरद कदम, बालचंद ओसवाल, हरिभाऊ जाधव, गोकुळ सामंत, निलेश पाटील, स्नेहल सावंत, सनी यादव, काशीनाथ पारखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने तालुक्यातील अनेक गावात भाजपच्या शाखांच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले. नारंगी, सावरोली, स्वाली, वनवठे, आपटी, जांभिवली, वावोशी, किरकिंडी, तांबाटी, वडवळ, खरिवली, माडप, खरसुंडी आदी गावातील शेकडो कार्यकर्त्यांना आमदार प्रशांत ठाकूर व दरेकर यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश देण्यात आला. सावरोलीचे माजी सरपंच प्रदीप लाल, शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्य तेजल बारट, वडवळचे सचिन मरागजे या नेत्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. कार्यकर्त्यांचा उचित सन्मान राखला जाईल असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. अनेक लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला. वेगवेगळ्या लोकांनी प्रवेश करत असताना महाराजांनी म्हणाल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा विकास कामाची मागणी इतर असणार बयांची म्हणाले महाराजा म्हणाले त्या पद्धतीनं विकास कामांच्या मध्ये आपण जो आमदार किती प्रवेश होऊ देणार आहात त्याच्यामध्ये आम्हाला रायगड जिल्ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे. बयांची म्हणतात सगळा दिला पाहिजे.
पण शेवटी या ठिकाणी आपल्या हक्काच्या माणसांसाठी आपल्या या ठिकाणी आणण्याच्यासाठी आपल्या या ठिकाणी जी काही कष्ट मेहनत करावी लागेल ती करण्याच्यासाठी आपली तयारी असते. आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रांच्यासाठी आज जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचा निधी असू द्या, राज्य सरकारचा असू द्या, केंद्र सरकारचा असू द्या, हा सगळा निधी या सगळ्या भागामध्ये आणला पाहिजे. या सगळ्या परिसरामध्ये अनेक कंपन्या काम करतात, मोठ्या मोठ्या कंपन्या काम करतात. या सगळ्या कंपन्या या ठिकाणी आपल्या सीएसआरचा फंड कुठे खर्च करतात याचा कुठेतरी आढावा घेण्याची आवश्यकता आहे. आणि या भागाच्या विकासासाठी त्या भागामधल्या शाळा असतील, त्या भागामधल्या गावांच्या मूलभूत गरजा असतील याच्यासाठी या कंपन्यांनी आपला निधी दिला पाहिजे. याच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये प्रवीण भाऊ आपण आग्रह धरूया आणि निश्चितपणानं या सगळ्या 36 भागाची ही जी आजची गरज होती ती गरज भागवण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आजपासून कामाला लागणार आहे. आज या परिसरामध्ये काम करणारे जे प्रस्थापित पक्ष आहेत या प्रस्थापित पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी तोंडाला पाणी पुरण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून आज आपण एक महत्वाकांक्षी निर्णय घेतलाय आणि त्यामुळे राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, या सगळ्यांच्या माध्यमातून आजवर या ठिकाणी आपल्याला आपली जाणीव बसवणूक ही लक्षात घेता येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी हा आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व्यासपीठावरचे आपले सगळे सहकारी असतील, समोर बसले आपले पदाधिकारी असतील, हे सगळे पदाधिकारी तुमच्या सोबत या ठिकाणी एकत्रितरित्या काम करतील आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्या तुमच्या गावाच्या बद्दल असलेल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करतील ही खात्री या निमित्ताने व्यक्त करतो. या भागातील जे जे प्रश्न असतील मग ते MIDC असो किंवा बेरोजगारी जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिली आहे. सरकारकडे आग्रह मागून आपला विकास या केंद्राचा करू एवढा विश्वास या ठिकाणी.